आमदार रवि राणा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला उद्धव ठाकरे कलंक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव उंच करण्याऐवजी खाली आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी लोकांना उपेक्षित ठेवून महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना 10 वेळा विचार केला पाहिजे असे मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले आहे. ते अमरावतीत बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, अमरावती. ज्या पद्धतीनं काल नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी विदर्भाच्या धर्तीवर नागपूरमध्ये विदर्भाचे सुपुत्र महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कलंक म्हणून जे नामाचा उच्चार केला, मला असं सांगायचं आहे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नावाला कलंक आहे. जर बाळासाहेब ठाकरेंचं नाव उंच करण्याच्या ऐवजी त्यांना कलंक लागण्याचं काम उद्धव ठाकरेने केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते आजही लोक त्यांना आठवण ठेवतात की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखा एक मुख्यमंत्री होता जो तळागाळातल्या शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेसाठी सदैव उभारणारा, संकटामध्ये त्यांची साथ देणारा आणि असा एक मुख्यमंत्री होऊन गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे की त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना उपेक्षित ठेवून महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं कलंक लावण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री बनून दाखवलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीसांवर असे आरोप करताना 10 वेळा आपल्या गिरामध्ये झाकून पाहिलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी की आपल्यामध्ये काय कमतरता आहे, जे आपण आपल्यातली कमतरता लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करतो हा खऱ्या अर्थानं कलंक उद्धव ठाकरे नावाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे.